नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत महाबळेश्वरला. महाबळेश्वरबद्दल काय बोलायचं, पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण जगात फेमस आहे. आणि या महाबळेश्वरमध्ये मोठे रिसॉर्ट्स आहेत, काही छोटे, काही कॉटेज टाईप पण. आणि एक इथे एरिया आहे प्रॉपर महाबळेश्वर, एरियाचं नाव आहे गणेश नगर हाऊसिंग सोसायटी. आणि परवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही इथे शोधून असताना इथे एक काकी होते, त्यांचं नाव घेणं मला योग्य वाटणार नाही, पण त्यांनी तोंडाने विचारलं. नमस्कार. काकी, आपलं नाव सांगा जरा म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना. काकी, पहिलं म्हणजे तुम्ही एक सांगा की तुम्ही स्त्री असून आज हे एवढं मोठं, आज एवढं मोठं तुम्ही एम्पायर बांधून घेतलेलं आहे, थोडं तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही या क्षेत्रात कसे आले आणि कुठे पूर्वी काय करायचे तुम्ही. मी पूर्वी मुंबईलाच होते, बोरिवलीला. माझी चार मुलं, तीन मुली आणि एक मुलगा, आणि तिथेच कॉलेजला वगैरे जात होते. पण नंतर हे आमचं छोटंसं घर होतं, सासऱ्याने आमच्या बांधलेलं, पाच कुटुंबांचं, आम्हाला ही जागा मिळाली. म्हणजे वडीलपाई जागा मिळाली असं बोलल्या, सासऱ्याने केली होती म्हणजे ही जागा आम्हाला हाऊसिंग बोर्डची मिळाली. आणि सासरे रिटायर झाले तेव्हा ते त्यांनी घर बांधले रिटायर झाल्यानंतर. आणि मग ते दोघ जण इथे राहत होते, आम्ही मुंबईला होतो मुलांचं शाळा कॉलेज सगळी असताना. आणि नंतर काय झालं, माझे मिस्टर सिंधिया शिपिंग मध्ये कामाला होते, सिंधिया शिपिंग मध्ये खूप वर्ष, 10-12 वर्षे होते. पण अचानक ती कंपनी बंद झाली आणि मग आता प्रॉब्लेम झाला सगळा. मग आम्ही रिक्षा घेतली, ते रिक्षा चालवायचे तरी सुद्धा काय म्हणजे घरात मग मी थोडासा विचार केला की आपलं घर आहे तिकडं, सासरे वाढल्यानंतर सासूबाई माझ्याकडे होत्या, मुलांचं कुणाचंच लग्न झालं नव्हतं. मी ह्यांना सांगितलं तुम्ही. किती मुलं होते टोटल? चार, तीन मुली आणि एक मुलगा, कुटुंब. आणि आम्ही दोघ जण, माझे मिस्टर, मी आणि आमची सासूबाई, सासरे वाढल्यानंतर सासूबाईंना तिकडे गेली. आणि मग मी थोडस ठरवलं आता काहीतरी करायलाच तर पाहिजेच. आणि नोकरीचं म्हणजे मला नोकरीचं पहिल्यापासूनच आवडत नव्हतं, कारण माझं माहेरीच आहे आणि माझ्या वडिलांचे सगळे धंदेच होते, म्हणजे सायकलचं दुकान होतं, छोटस रिसॉर्ट पण होत. आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात तेच होतं की धंदा काहीतरी करायचं आपण, आणि काहीतरी करून यायचं. म्हणून आम्ही ठरवलं की मी ह्यांना सांगितलं, माझ्या मिस्टरांना, मी जाते महाबळेश्वरला, तुम्ही आता ह्या मुलांच्याकडे बघा. पण मुंबई पासून एवढं महानगर सोडून लोक मुंबईला येतात, तुम्ही उलट आलात. नाही, पण मला काहीतरी बिझनेस करायचा होता, हे माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्यात. जागा हीच निवडून घेतली जागा, मी रिझल्ट आहोत ही जागा निवडायची. फक्त निवडायची म्हणजे काय, महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे, आणि टुरिस्ट लोक येतात. आणि टुरिस्ट लोक आल्यामुळे त्यांना इथं जागा मिळत नाही, हॉटेल मोठी मोठी आहेत पण काही आपल्यासारखे गरीब लोक असतात त्यांना एवढं परवडत पण नाही. तर मी म्हणलं आपलं छोटस घरात जर काढलं आपण जेवणासकट, तर मग आपल्याला बरं पडेल ना. म्हणून मग मी इकडे आले आणि थोड्या दिवसांनी मी माझ्या मुलाला, तो सुद्धा तिथं ग्रीफन इंडियामध्ये कामाला होता, पण माझ्या मिस्टरांवर जे वेळ आली होती म्हणजे आमच्या संसारावर की नोकरी गेल्यानंतर काय करायचं, तसंच माझ्या डोक्यात आलं की ह्याची जर अशाच मेन त्याची मुलं कॉलेजला असताना जर नोकरी गेली तर काय करणार. म्हणून मी त्याला सांगितलं आपण इथे काहीतरी करू, मी तुला मदत करते, तू मला मदत कर, आपण दोघांनी मिळून इथं करू. म्हणून आम्ही मग एक वर्षानंतर तो आला इथे, मग आम्ही इथं थोडीशी सुधारणा केली. कोणत्या साली म्हणजे कोणती बीच, कोणतं वर्ष? 1990 मध्ये मी इथं आले. 91 काहीच नव्हतं इथं, काहीच नव्हतं. ही जे आता तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत त्यातलं काहीच नव्हतं, साधी 4-4, 5-5 रूमची घर जुनी. पण आम्ही बांधताना जरा असं बांधलं होतं की माझ्या डोक्यात तेच होतं, इथं आल्यानंतर शेवटच्या स्टेपला आपण काहीतरी इथं बिझनेस चालू करूया. लहान पण माझं इथं गेल्यामुळं मला सगळं माहित होतं की इथं कोण लोक येतात, कसं येतात, राहतात. म्हणजे हे लॉजिंग बोर्डिंग चालवायला बरं पडेल आपल्याला, अशा हिशोबानेच मी हे घर त्यावेळेला त्या पद्धतीनं बांधलं आणि त्या तो अंदाज ठेवून बांधला. मग आम्ही 90 साली आलो दोघ जण,
इकडे आणि मग इथं कुणाचंच नव्हतं, म्हणजे कोणीच असं ठेवत नव्हते. थोडं तुम्हाला असं बोलायचं होतं की तुम्ही मुंबईला अजून पण काय ते पोळीभाजी केंद्र होतं ना, होतं ना दादा बोलत. काय झालं, मुंबईला मी शिवसेना महिला आघाडी शाखा प्रमुख होते आणि तिथं महिलांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी पोळीभाजी केंद्र पाळणा घर आणि पाळणा घर मध्ये मी असं संस्कार केंद्र मुलांना चांगलं हे मिळालं, आईची माया मिळायला पाहिजे. अच्छा, असं करून मी 5-6 मुलं पण होती माझ्याकडे नाही सांभाळायला. तर मग त्यांची मुलं सांभाळायला मी तिथं ठेवली निघाला आणि मग त्याच्यासाठी मी आमच्या मोठ्या म्हणजे नगरसेवक होते आमदार होते त्यांच्याशी मागणी केली की आम्हाला एक छोटीशी जागा द्या, पण ती काय जमलं नाही मला. मग मी त्या जमलं नसल्यामुळे मी इकडे आले, म्हटलं काहीतरी आपण केलंच पाहिजे आणि मग माझ्या मुलांनी पण मला खूप साथ दिली, त्यांना नोकरी सोडली. अजूनही मध्यस्थी असंही बोलले की तुम्ही शिवसेनेमध्ये, त्यामुळे तुम्ही कर्जतला जाऊन एक मोठं तुम्ही काय मगाशी तुमचा अनुभव सांगा, प्रेक्षकाला सांगा काय अनुभव होता. मी शाखा प्रमुख असताना तिकडं रमादामचं बांधकाम झालं ना, मी म्हणजे खोपोलीला साहेबांच्या आईच्या नावाने रमाधाम वृद्धाश्रम झालं, तर तिथे कोणतरी त्यांना पाहिजे होतं की असं जेवण वगैरे करायला आणि मी कसं शाखा प्रमुख असल्यामुळं आमच्या इथं कधी ना शिवजयंती असायची, कधी असं नाटक वगैरे असलं तर 30-40 लोक यायची, ते ऍक्टर लोक, तर त्यांच्यासाठी जेवण माझ्या घरात बनायचं म्हणजे सगळ्या महिलांना मी बरोबर घेऊन तिथं जेवण करायचं. तर ते सुधा छुटी आमच्या होत्या महिला आघाडी प्रमुख गोरेगावला राहतात त्या, त्या आम्हाला सुरुवातीला, आत्ता नीलम गोरे पण पूर्वी सुधा छुटी त्या होत्या आणि आम्ही किती 25-1 बायका होतो पहिल्या फक्त शिवसेने. आणि मग मी ते अर्धवट सोडून खरं इकडे आले नंतर मला याने विचारलं की तू एक काम कर रामाधामला तू काहीतरी मदत करशील का, साहेबांनी विचारलं कोणतरी शिवसैनिक महिला बघ अशी शिवसैनिक पाहिजे, शिवसैनिक पाहिजे त्या वृद्ध लोकांना जी जेवण करणार आहे ती खरी आपण जेवतोय असं वाटलं पाहिजे, कुठल्या तरी हॉटेलात जाऊन जेवतोय असं नको, अशी कोण तुझ्या बघण्यात असेल तर तू मला सांग तिला आपण तिकडे नेऊया. मग सुधा चुरींनी मला फोन केला की तुला साहेबांनी बोलवले भेटायला आणि मी गेले मग त्यांच्याकडे. हां, तर त्याने म्हटले, त्यांनी सुद्धा इतकी चांगली चौकशी केली माझी की घरी कोण आहे तुझ्या, तर म्हटलं मला 4 मुले आहेत आणि मिस्टर आहेत आणि सासूबाई आहेत. मग तू कशी येणार आहेस तिकडे, म्हटलं माझ्या मुली मोठ्या आहेत 12वी 8वी 9 10वीला अशा मुली आहेत त्या सांभाळू शकतात आणि सासूबाई झालं. तर मग त्याने मला म्हटले ठीक आहे मग तू ये तिकडं, 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी ते आपल्याला चालू करायचे, म्हणून आम्ही 18 तारखेला तिकडे गेलो म्हणजे 89 साली 88-89 साली आणि मग तिथे मी साहेब आणि 30-35 लोक होते तिथे त्यांचे ट्रस्टचे सुधा चुरी कमिटी मेंबर आणि उद्धवजी खूप लहान होते त्यावेळेस, ते सगळे राज ठाकरे उद्धवजी सगळेच होते आणि मग तिथे त्यांनी मला सांगितलं, मी नमस्कार करायला गेले त्यांना, आता साहेब आहेत म्हणजे मी नमस्कार करायला गेले, तर त्यांनी मला सांगितलं की नाही नाही म्हटलं पाय नको करू, म्हणलं मला आशीर्वाद द्या मी आता आले नाही इकडं, तर म्हणले ना उद्या सकाळी तुला मी आशीर्वाद द्याल, तुझं जेवण आज 35 लोकांचं तू जेवण कर आणि थोडक्यात साहेब असे बोलले पहिले करून दाखव करून दाखव मग आशीर्वाद देतो. मग रात्री मी जेवण केलं 35 लोकांचं आणि मला कळलं की खूप आवडलं साहेबांना. मग सकाळी ते स्वतः आले आणि लीला कुठे नावाने हाक मारली अक्षरशः आणि मग मला म्हणले आता तू नमस्कार कर मला मी आशीर्वाद देतो तुला, आणि त्यांनी माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवून मला अन्नदाता सुखी भवती असं म्हटलं. थोडक्यात तुमचं त्यांचं जेवण एवढं चांगलं होतं एवढं म्हणजे हृदयापासून तुम्हाला अगदी नाव बोलता नाही हृदयापासून नाही हृदयापासून मीना वहिनी मला म्हणजे मासे त्या मला सांगायच्या की सगळे लोक यायचे ना जेवायला कसं हे जेवण किती छान बनवले, तर त्या त्या बायकांना सांगायच्या ती ना अशी आतून बनवते जेवण म्हणून त्याला चव येते. हा म्हणजे अन्नपूर्ण जे आई आपण जेवण बनवतो आणि म्हणून त्याला चव येते. तर मग असं सगळं झालं
आणि मी एकच समजते, मला आशीर्वाद दिला नाही त्यांनी, माझ्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद दिला साहेबांनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमचा टर्निंग पॉईंट होता तो 1990 मध्ये. आणि तिथे मेन म्हणजे मी तिथे एक वर्ष राहिले ना, तर मी अप्रेंटिसशिप जसं आपण करतो ना एखाद्या, तशी मी त्याच्यात शिकले. तिथे ज्या वृद्ध बायका होत्या सीकेपी ह्या सगळ्या ब्राह्मण सीकेपी होते, खूप बायका होत्या आणि एवढा म्हणजे त्यांचं कसं आयुष्यभर खाल्लेली त्यांच्या जिभेवर. आणि मग त्या त्या गोर बोलून म्हणजे कधी कधी मला वाईट वाटायचं की मी कुठून आले इथे. मग त्यांनी मला, मी पुन्हा गोर बोलून त्यांना सांगायचे, आजी मला तुम्ही कसं करता ते मला दाखवा, सांगा मला, मी बनवते. आणि साहेबांनी मला सक्त वॉर्निंग दिली होती की तिखट आणि मीठ कमी घालायचं आणि मेन चव त्याच्यातच असते. पण साहेबांनी ते सांगितल्यानंतर मला मला तर करावंच लागणार होतं ना, कारण ते कधीही यायचे 8 दिवसातून आणि ते जेवण तेच जेवण मागायचे. म्हणजे असं मला भीती पण होती ती, पण मी ते केलं आणि मला वर्षभरात एवढे अनुभव मिळाले ना तिथं, ते अनुभव आज पाठीशी घेऊन मी आले. आणि कधी कसं आहे की तुमचं एवढं मोठं तुमचा अनुभव आहे, तुम्ही प्रसन्न पाहिजे म्हणजे त्यावेळी जॉब केला होता, तुम्ही पोळीबाजी केंद्र चालवत होते आणि मग मुंबईसारख्या महानगर सोडून तुम्ही इथे आले होते, तर तो वाईट दिवस जर तुम्ही पाहिला त्याच्यापासून तुम्हाला परमेश्वर शक्ती दिली असं इथपर्यंत पोहोचला नाही का. आता जर थोडंसं आपलं आपल्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये बोलूया, आपले हे जे रिसॉर्ट आहे किंवा छोटं आपलं वाडी आहे त्याच्यामध्ये किती रूम्स आपल्याकडे या वाडीमध्ये. आमच्याकडे 5 रूम होते पहिले, म्हणजे बांधलेलं 5 रूमचंच घर होतं. मग नंतर मी इथं आल्यानंतर ही जागा अशी पडीक होती, म्हणजे रिकामी जागा होती, तर तिथं मी कंपाऊंड वॉल केलं आणि त्याच्यावर पत्रा घातल्यामध्ये भिंत केली. हे संपूर्ण म्हणजे तुमची कल्पना आहे का टोटल? हो, ही संपूर्ण टोटल आमची जागा, माझ्या अंदर जागा तुमची होती, पण ती आयडिया किंवा बांधायचे चाळ होती पूर्वी. मग तुम्ही तुम्हाला एक पहिला कॉमन टॉयलेट होता, त्याला तुम्ही आतमध्ये घेऊन एक सोफिस्टिकेटेड लेवलचं केलेलं आहे. काही ऍक्च्युली थोडंसं आपण तुमच्या सुपुत्रशी बोलूया, मला अजून तुमच्याशी असं बोलायचं आहे की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असं लोकांनी चुकीचं मत दिलेलं आहे, तर तुम्ही आमच्या मडे बनवलेला काय संदेश द्या? मी तर सांगेन कुणीही बिझनेस करू शकतो, मराठी माणूस करू शकतो, मराठी माणूस सुद्धा करू शकतो, कारण मी स्वतः मराठा आहे आणि मनात आणल्यानंतर सगळं करू शकतो. एक स्त्री या पुरुषाच्या जगात एक स्त्रीला एक प्रसंग पडला, मिस्टरांचा जॉब सुटला आणि त्याने इथपर्यंत म्हणजे एक एवढं मोठं महानगर सोडून तुम्ही इथे आलात, तर त्यावेळी एक शक्ती किंवा एक असं लग्न किंवा एक चिकाटी पण पाहिजे असतो नाही का? ज्येष्ठ जेवढं सोपं तेवढं नाही, याच्यामध्ये अनेक वेळा बिझनेसही होत नाही, काही वेळा कस्टमर येत नसतात, काही वेळा कस्टमर इथे अनेक तक्रार करतात की मॅडम तुमचं हे बरोबर नाही आहे, ते बरोबर नाही आहे, तुमची सर्व्हिस बरोबर नाही, तुम्ही जास्त पैसा घेताय, या सगळ्या गोष्टी पासून तुम्हाला ते सगळं. आता काय झालं, मी मुंबईला असल्यामुळं मी शाखापूर आणि माझा संपूर्ण एरियात ओळख होती आणि मी इकडे आल्यानंतर मला मुंबईला शिंदे वहिनी म्हणायची. अच्छा, ती शिंदे वहिनी महाबळेश्वरला गेल्यात मग आपण जाऊया. मग ते नेहमी यायचे कोण कोण आज हे आले, मित्र जे होते माझ्या मुलांचे मित्र. पण मग आम्ही काय करायचो, खरंच म्हणजे मारवाडी लोक धंदा करतात म्हणजे अगदी पैशाला पैसा लावून करतात, पण मराठी माणूस थोडस घाबरून नाही, म्हणजे हळूहळू पाऊल टाकतो का? हळूहळू पण नाही, त्याला संस्कार आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे काय बोलणं, तुमचे पाहुणे जे येत आहेत आपल्या घरी, आम्ही पॅसेंजर जे येतात ते पाहुणे माझ्याकडे आले, म्हणजे आपण त्याला अतिथी देव म्हणतो का? अतिथी देव असं बोलताना हरकत नाही, अतिथी देव बरोबर असं म्हणतो, म्हणजे मनात इच्छा तिथे आहे का? आणि ते आल्यानंतर आम्ही त्यांना हवं ते देत गेलो आणि जाताना ते ओळखीचे असल्यामुळं विचारायचे, वहिनी किती पैसे झाले? तर आम्ही म्हटलं काय नाही भाऊ, तुम्ही आता पहिल्यांदाच आलाय, काय तुम्हाला लागतील ते द्या असं. म्हणजे हा मराठा स्वभाव. हा म्हणजे तुम्ही बिझनेस दृष्टीने बघत नव्हते, असं आहे की लोकांना हे इथे काय मेसेज देऊच्या हिशोबाने की त्यांनी हा बिझनेस जरी केला त्यांची एक नीड होती, गरज होता त्यांना एक कुटुंब चालवायचं, तरी सुद्धा त्यांनी पैसा हा कधी बघितला नाहीये. लोकांना एक सॅटिस्फाईड द्यायचा जो भाग आहे तो तुम्ही लोकांना देत नेहमी, आणि त्याच्यामुळे आज त्यांची एवढी प्रगती झाली. अजून एक नक्की प्रश्न असा आहे की तुम्ही यशस्वी आहात, तर यशाचा मंत्र जर प्रेक्षकाला सांगा काय आहे? म्हणजे एक स्त्री तिने आज एक असे दिवस काढले होते की त्यांना
म्हणजे अक्षरशः वाईट दिवस आले होते. त्यावेळी चार पोरं आणि पूर्ण कुटुंब चालवायचं मुंबईसारख्या महाराष्ट्र ठिकाणामध्ये. तर तुमचा यशाचा मंत्र काय आहे? यशाचा मंत्र आहे मन लावून काम करायचं आणि डेअरिंगनी. म्हणजे कोणीही समोर आलं तरी घाबरायचं नाही. आमची आई जेव्हा कुठे जेवण करते ना, नैवेद्य लावून लोकांना जेवण देत असते. बाबा हा प्रसादचा हिशोब तसं तुम्ही करत असणार नाही का? मी नक्कीच करते. सकाळी जे जेवण माझं होतं माझ्या किचन प्लॅटफॉर्मच्या बाजूला मी एक अन्नपूर्णेची मूर्ती ठेवली. बरोबर. आणि पहिला घास मी त्या पहिला एकच म्हणजे दिवसभरात ते सगळं जेवण आम्ही दाखवतो. पहिल्या चुलीवर जे होतं ना गॅसवर जो पदार्थ होणार तो मी म्हणजे आपण त्याला अग्नी देवता म्हणतो. अग्नी देवी मी 100% सांगतो की त्यांची भावना इथपर्यंत माझ्याकडे पोहोचली आहे आणि मला काही कल्पना नव्हतं त्यांच्याबद्दल की ते असे होते किंवा ते असे अन्यवत. पण त्यांच्याकडे बघून एवढं मला आज ज्ञान भेटलंय आणि मी लोकांना बोलेन की महाबळेश्वरला बरेच रिसॉर्ट्स आहेत आणि पण ह्यांच्याकडे जी माका प्यार आहे ना फक्त यांच्याकडे आहे. काकी तुम्ही तुमचं मत दिलं बोला. तुम्हाला एक सांगायचंय. बोला ना. जे मला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले ते माझ्या संपूर्ण कुटुंबाला लागले. म्हणजे बघा मुलगा असतो मुलगी असते ती आईनी वडिलांनी काय केलं त्याच्या नादाला लागत नाही. त्यांना म्हणजे वेगळं पण तो त्यांचा आशीर्वाद एवढा पॉवरफुल होता की त्यांचे हात माझ्या डोक्यावरून त्याच्या डोक्यावर गेले. म्हणजे नक्कीच म्हणजे आज तो माझ्यापेक्षा पण सुंदर जेवण होईल. म्हणजे माझं कसं मी लोकांना कसं एक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो तसा इथे डॉक्टर चांगला आचार्य झाले. एकदम त्याला लोक विचारतात हे आलेले बाहेरून पॅसेंजर हो तुम्ही कुठं कोर्स केला. अच्छा कोर्स कुठे केला म्हणतो. आपण त्याने पण दोन प्रश्न विचार का की तुम्ही. आणि पुन्हा आणखी एक तो मुलगा आणि माझी सून आम्ही फक्त कसं व्हेज नॉन व्हेज मटन चिकन असंच बनवत होतो. कारण मासे नव्हते. मासे नव्हते ती सावंतवाडीची. आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया. आणि ती आल्यामुळं माझ्या घरात माशाचं एक वेगळा डिश म्हणजे एक्स्ट्रा मेनू तयार झाला. काकींशी बोलत होतो आणि काकी बघाशी बोलता बोलता बोलले की जसा एक डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, उद्योजकाचा मुलगा उद्योजक होतो, तसंच एक एक महिला आहे अन्नपूर्णा देवी त्यांचे सुपुत्र आहे. नमस्कार साहेब. नमस्कार बहिणी. नमस्कार. दादाचं नाव काय? माझं प्रवीण सिंग. चिन्हे साहेब तुमची आई तुमच्याबद्दल खूप स्तुती करत होती की माझा मुलगा खूप चांगला जेवण बनवतो हे कुठपर्यंत खरं आहे? तिथेच बघू शिकलं. म्हणजे त्यांनी तुम्हाला शिकवून दिलेलं आहे का? बघू बघू शिकला. कसं आहे की हा तुमचा हा एरिया जो आहे हा गणेशनगरला म्हणतात बरोबर ना, तर या एरियामध्ये तसं बघायला गेलं तर कमर्शियल काही दिसत नाही. म्हणजे इतर जसं त्या मेन सिटीला काही असे बोर्ड लागलेले असतात बरं ठिकाणी किंवा लोक मार्केटिंग करतात भरपूर, तर तुम्ही या शिंदेवाडीला काय तुमच्याकडे काय डोक्यात आयडिया किंवा ह्याला कसं मार्केटिंग करण्याचा भाग आहे? नाही आम्ही पूर्वीपासून आता इथे 20-25 वर्ष झाली आम्ही हा व्यवसाय करतोय. पूर्वी कसं छोट्या प्रमाणात होता आता डबल झाला आणि इथे त्याला एवढे रूम्स नव्हते आमच्या सोसायटीमध्ये. आता जवळजवळ 200-300 रूम्स आहेत. म्हणजे या गणेशनगरमध्ये 200 कॉटेजेस आहेत. 200-300 रूम्स आहेत. म्हणजे 80 कॉटेजेस जवळ. अच्छा 200 रूम. 200-300 रूम्स आहेत. म्हणजे पायनियर शिंदे फॅमिली आहे का या एरियामध्ये? पायनियर शिंदे म्हणू शकतो. म्हणजे ऍक्च्युली या गावात किंवा या छोट्याशा जो ठिकाण आहे त्यांनी त्यांना लोकांना एक आवकचं माध्यम शिकवून दिलेलं आहे. बोला हरकत नाही. अच्छा आपल्याकडचे रूमची स्पेशालिटी काय? म्हणजे त्याच्यामध्ये डिलक्स किंवा सुपर डिलक्स सगळे डिलक्स सगळे डिलक्स सगळे अटॅच आहे. म्हणजे सगळे अटॅच हॉल्स वगैरे काय रेट्स काय आहेत? ऑप्शन मध्ये आपण 1200 रुपये पर हेड. पर हेड पर हेड. ओके. विथ फूड म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग ब्रेकफास्ट पासून टी कॉफी ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं. ओके. आणि सीझन मध्ये आपण 1500-1600 रुपये. आपल्याकडे येणारे कुठल्या स्तराचे लोक असतात? हाय क्लासचे लोक येतात की मिडल क्लासचे लोक आहेत? क्लासचे पण आहेत, मिडल क्लासचे पण आहेत. रेग्युलर कस्टमर जास्त आहेत. कारण काय रेग्युलर कस्टमर? की नॉर्मली लोक रेग्युलर कस्टमरसाठी त्यांच्याकडे चॉईस भरपूर असतो. तर या तुमच्या ठिकाणी सुद्धा अशी तुम्ही म्हणता ठिकाण आहे, तर तुमच्याकडे येण्याचं कारण काय? आमची फूड क्वालिटी आणि सर्व्हिस. फूड क्वालिटी
म्हणजे तुम्ही चांगलं सर्व्हिस देता, म्हणजे लोकांना क्वालिटी देता आणि लोकांना अशा नेहमी असं म्हणजे जेवण असं वाटतं म्हणून म्हणतात तुम्ही एकदम सर. शिक्षणात फार कॉम्पिटिटिव्ह झालं नाही का, सगळ्या गोष्टी कॉम्पिटिशन आहे, तुम्ही कॉम्पिटिशन कसं भाग पडता? मी हे कॉम्पिटिशन म्हणून बघतच नाही. असं शक्य आहे कॉम्पिटिशन बघू शकत का? म्हणजे कसं का खरेदी म्हणजे तुम्ही टोटल सॅटिस्फाईड आहात मला वाटत नाही. त्याला म्हणजे तुम्ही काही म्हणजे हॅपी आहात तुम्ही? तुमचं एवढं मोठं तुमची आई भरपूर कष्ट केले आहे आणि त्यांनी तुम्हाला एक पंधरा आणून ठेवलेलं आहे आणि येत्या 5 वर्ष आता मी शिंदेवाडा कुठे बघू एखादं मोठा रेस्टॉरंट किंवा अजून काही कॉटेजेस किंवा अजून हाय लेवलचे कॉटेजेस लोकं काय ती कल्पना असणार ना? कोकण बेल्ट आहे म्हणजे आपण तुमच्याशी पण प्रश्न करू. नमस्कार. आपण मग अशी म्हणजे सासू मॅडम जे काकी होते तुमच्याबद्दल चांगलं बोलते की आज त्यांच्याकडे मेनूचा एक एक्स्ट्रा झालेला आहे नक्की, मग तुम्ही काय योगदान देता? योगदान चांगलंच आहे म्हणजे काय त्यांना असं वाटतं. भूमिका काय नक्की ती? माझी भूमिका म्हणजे मी माझं घर म्हणून करते. घरून करता नाही पण जसं कोकणातलं बोललं तर मच्छी किंवा सोलकढी मच्छी वगैरे हे आधी इथे देत नव्हते, ते आता मी आल्यापासून चालू केलं कारण मी आमच्या तिकडे फिश फ्रेश मिळतो लहानपणापासून फिश खायचं असतो हो तेच ना, त्यामुळे इथे आल्यानंतर म्हणजे असं वाटलं की आपण फिश चालू केले तर आणि रेट्स वगैरे पण चांगले मिळाले आम्हाला फिश. या ठिकाणी मच्छीचा म्हणजे तसं मिळत पण नसली शिवधन येते तिकडनं पण इथे आपल्या बाजार मिळते सकाळी 11 येतात गाड्या त्यामुळे फ्रेश मिळते, आम्ही कस्टमरची ऑर्डर घेतो आणि जसं पाहिजे तसं देतो. साहेब या पर्टिक्युलर शिंदेवाडीचा आपण त्याला इंग्लिश मध्ये USP म्हणतो म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन, स्पेशालिटी काय या शिंदेवाडीचा? इथे सगळं नॉन इथे सगळे घरगुती कॉटन. शिंदेवाडी म्हणजे शिंदेवाडी म्हणजे एक फेमस ब्रँड आहे बरोबर, तुम्ही पायनियर शिंदेवा सॉरी शिंदेवा आणि तुम्ही म्हणता तुम्ही पायनियर आहात, तर USP काय आहे, स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी नॉनव्हेज म्हणजे फूड नॉनव्हेज फूड इज स्पेशालिटी फूड स्पेशालिटी. सो यू वांट टू से फूड इज समथिंग स्पेशालिटी? यस. आणि इंटरनेटचा परिणाम तुमच्या कितपर्यंत पडलेला आहे? इंटरनेटचा तर आहे चांगला घरगुती आता लोकांना मिळत नाही ना बरोबर आणि आम्ही तिथे लिहिलंय की आमचं घरगुती कॉटेज आहे घरगुती जेवणाची सोय त्याच्यामुळे लोक येत. कसं आहे की तुमच्याकडे लोकांना तुमचं एक अक्षरशः फॅमिली सारखं आहे 10 रूम्स आहेत तर लोक तुम्हाला फीडबॅक देताना काय फीडबॅक देतात? भरपूर चांगला देतात. माझी काकी खूप चांगलं बोलत होती सुंदर बोलती हृदय बसन बोलते थोडक्यात सांगू का मी तुम्हाला माहेर असा फीडबॅक बऱ्याच लोकांनी दिला तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला माहेरी आल्यासारखं सॅटिस्फॅक्शन मिळतं तुमच्या. सो इमोशनल वर्ड जसं की एक रिसॉर्ट मध्ये मिळू शकत नाही तुमच्याकडे अक्षरशः म्हणजे एक आई किंवा माहेर असं तुमच्याकडे मला वाटतं वर्षभरात 365 दिवसात 300 लोकांचे जरी फीडबॅक घेतल्या त्यात जवळजवळ 100 ते 125 लोकांचा माहेर हा शब्द असतो आणि मी हे तुम्हाला दिस इज अ व्हेरी न्यू एक्सपिरियन्स की असं एक्सपिरियन्स कुठे मिळत नाही की जे अन्नपूर्णी त्यांच्याकडे देवी आहे म्हणजे शिंदेताई किंवा काकी त्यांना बोलतात त्यांना नाव बोलायला मला अजिबात आवडलं नाही म्हणून मी त्यांना सारखं काकी बोलतोय आणि त्यांनी क्लिअर शब्द बोलतात की 150 लोक 100-150 लोक एकच देतात फीडबॅक घरासारखं मला माहेरीसारखं वाटतं. आपण इतर कुटुंबामध्ये कोण कोण आपण त्यांची चर्चा करू आपले कुटुंबामध्ये कोण आहे अजून आपण थोडस किचन मध्ये पण त्यांना आपण थोडस जाऊया आपण आणि बघूया की किचन मध्ये काय होते म्हणून. अजून एक असते तुम्हाला शेवटचा प्रश्न असा जातो की कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे तुम्ही स्वतःला अपग्रेड कसं करता म्हणजे जसा तुमचा हा जो कॉटेज आहे नॉर्मली जसं गोव्याला असे कॉटेजेस भरपूर मिळत असतात तर तुम्ही तिकडे अनुभव किंवा काही त्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय करत असतात? नाही आमच्या लोकेशनमध्ये पावसाळ्यात सुट्टी असते बरोबर त्याला आम्ही इतर ठिकाणी फिरायला जातो तिथे नवीन नवीन आम्हाला अनुभव मिळतात
नवीन नवीन डिशेस बघायला मिळतात. ओके, त्या पण आम्ही इथे आल्यानंतर थोडस ऍडजस्ट करतो. मला म्हणा किंवा आईनं असं वेगळं वेगळं करून बघायला आवडतं. गुजराती फॅमिली आलं तर त्याला असं जैन फूड त्यांना कांदा लसूण बटाटा हा प्रकार आवडतो. म्हणजे ते जेवण पण आम्ही बनवतो. म्हणजे मी क्लिअर सांगेन की त्यांना लोकांना काही त्रास नाही आहे की इथे फक्त मच्छी किंवा मटण मिळत नाही, वेज फूड सुद्धा आहे आणि त्याचे प्युअर वेज मध्ये जैन फूड सुद्धा ते उपलब्ध करून देतात. खूप सुंदर. आणि तुम्ही तुमचा मोठा वेळ घ्यायचा आहे, खूप खूप आभारी आहे. जय जय महाराष्ट्र. नथिंग कॅन बी कम्प्लीटेड विदाउट कस्टमर टेस्टिमोनियल्स अँड वी हॅव अ ब्युटिफुल लेडी हियर, गर्ल अँड द लेडी वन मोर हियर. वी हॅव अ डिस्कशन चॅट विथ देम ऑल्सो. नमस्कार. काय नाव आपलं? शिवानी पेडणेकर. आपलं? माधुरी पेडणेकर. मॅडम, तुम्ही इथे इथे या ठिकाणी मध्ये बरेच रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस हाऊसेस आहेत नाही का? तुम्ही इथेच काय काय? मी गेली 4-5 वर्षापासून इथे येते. म्हणजे यांची जवळजवळ रेग्युलर कस्टमरच आहेत. कारण पहिली गोष्ट म्हणजे यांची फूड क्वालिटी, जी वर्षानुवर्ष यांची टेस्ट अजिबात बिघडलेली नाहीये. तिसरी आहे, नाही तर इतर ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक वर्ष चांगलं मिळतं, बाकीच्या वर्षी एवढी काही टेस्ट नसते, तर तसं इथं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप आपुलकीने कस्टमर्सना हे करतात. आपुलकी म्हणजे काय? नक्की आपुलकी म्हणजे काय? म्हणजे कधी पण स्वतः सर्व्हिस देतात. आणि रात्री उशिरा आलं तरी मधुरा मॅडम नेहमीच म्हणजे कधीही कंटाळा न करता आम्हाला वाढणार, आमची चौकशी करणार, पर आम्ही जाऊस सर देखील सुद्धा एखादा पॉइंट बघायचा असेल तर आम्हाला गायडन्स देणार. म्हणजे घरातल्या वातावरणात आल्यासारखंच इथं वाटतं. मग अशी ते बोलले की इथे जे लोक येतात ते माहेरच्या हिशोबा येतात. जेव्हा तुम्ही रडून जाताना रडता होते असं काही प्रकार नाही, बिकॉज दॅट फूड विल गिव्हिंग अ फीलिंग ऑफ लव्ह, राईट? हा, जे पहिले 1-2-3 वर्षांनी आमच्यात इतकं बॉन्डिंग तयार झालं, इतकं छान की नंतर नंतर समोरती फ्रेंडशिपच म्हणून त्याच्यानंतर नक्कीच की इतनं साताऱ्याला जरी जायचं असेल तरी मला असं वाटतं की आता परत कधी आपण लवकरात लवकर इकडे येऊ. Why don't you go to bigger cottages like this, and there are sophisticated cottages also there. So, and there are big points. So, like, I'm sure you must be getting tempted to go elsewhere also. Why do you want to come here? Yeah, people do say, like, why don't you go to all posh and high-fi hotels? Yes. But you know what the thing is? The difference is, there it's all about professionalism. You don't get all the love and all. The you want to say that there is one in Hindi. बाहर का खाना टेस्टी होता है, उसमें प्यार नहीं होता. Exactly. Is it that the truth is? Yeah, exactly. Because the love and warmth which these people show towards us, it's amazing. Okay. म्हणजे मी आता ऑलरेडी म्हणजे खूप वर्ष झाली होती आणि आता इट्स लाइक दिस, इट्स लाइक माय फॅमिली नाउ. Okay. म्हणजे मधुरा आंटी इज लाइक माय मावशी नाउ. अच्छा, शी इज मावशी. That close. So do you actually suggest to few of your friends to come over again again here? Because the food is amazing, the love and warmth they show towards us is amazing. I personally feel I can see the hair raising in my body also. And it's a lovely statement what that beautiful girl has given. God bless you. Thank you so much. इथे आपण मगाशी चर्चा केली आहे, त्याच्यासोबत चर्चा करून जाणून घे जरा. नमस्कार. नमस्कार. आम्ही लोकांशी बरेच चर्चा केली आहे या शिंदेवाडीबद्दल, शिंदे निवास बद्दल. तर शिंदे निवास हा एवढा मोठा ब्रँड झालेला आहे, तुमचा अनुभव जे आहे नाही का, तुम्हाला असं वाटत नाही मी काहीतरी असं एक मोठं काहीतरी याच्यामध्ये योगदान देऊ की शिंदे हा जो फळ आहे एवढं मोठं प्रचंड फळ झाला पाहिजे, असं तुमचं काय डोक्यात आयडिया आहे? डोक्यात आहे म्हणजे काय सांगणार मी, पूर्वी मी केलेलं आहे, जे माझा मुलगा जो करतो ते पूर्वी मी आणि माझी आई होईल. तुम्ही ते करायचे? आम्ही ते करायचो, पण मी त्यावेळी कामावर होतो मुंबईला, तर मी जेव्हा सुट्टी होते व्हॅकेशन पिरियड म्हणजे मे महिना, त्यावेळेस मी रजा काढून द्यायचो कंपनीची. हा, तर फक्त आम्ही राहायची सोय त्यावेळी होती. नाही, पण तुम्ही आता ते सगळं मला करून आलेले आहे काकी, तुम्ही आता समजा तुमचं मुंबईमध्ये अजून येणं जाणं बरंच आहे, तर मुंबईमध्ये तुमचे काय मित्र असतील
मुंबईचे शिंदे साहेब चला ना मला काही डिस्काउंट द्या किंवा मी आम्ही तुम्हाला 20 लोक एकदम पाठवू असं तुम्ही काय असं तुमच्याकडे लोक तुमच्या लोक विचारून जात असतात विचारून येतात आणि कार्ड वाटल्यामुळे काही काही लोकांना माहिती आणि आमची ओळख असल्यामुळे माझी मुलगी तिथे नगरसेवक असल्यामुळे नगरसेवक होती ती 5 वर्ष तिने तिथे बोरिवलीमध्ये खूप काम केलं त्यावेळेस अच्छा तर त्यांच्या ओळखीने किंवा तिच्या ओळखीने म्हणजे आजूबाजूचा परिसर खूप ओळखीचा झाला हा म्हणजे थोडक्यात म्हणजे असं आहे की तुमचे जे नेटवर्क जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय फारसा त्रास झाला नाही नाही येतात लोक विचारायला पण त्यांना संपूर्ण माहिती मी देतो खूप खूप मी परमेश्वर हेच प्रार्थना करतो की शिंदे निवास खूप मोठं होऊ दे.